हाय फ्रेंड्स, आई एम श्री फरांडे एंड टुडे वी आर गोइंग टू सी आवर नेक्स्ट लेक्चर ऑन द सब्जेक्ट ऑफ एलिमेंट्स ऑफ मशीन डिज़ाइन एंड द यूनिट इज़ द डिज़ाइन ऑफ स्प्रिंग. फ्रेंड्स, टुडे वी विल सी द वेरियस स्ट्रेसेस इन हेलिकल स्प्रिंग्स एंड इक्वेशन ऑफ दीज स्ट्रेसेस इक्वेशन फॉर द डिज़ाइन ऑफ स्प्रिंग एंड द वॉल्स करेक्शन फैक्टर फॉर द स्प्रिंग. स्ट्रेसेस इन हेलिकल स्प्रिंग. कंसिडर अ हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग ऑफ सर्क्युलर क्रॉस सेक्शन सब्जेक्टेड टू एन एक्सियल लोड एज शोन इन फिगर. फिगरमध्ये एक हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग दाखवलेली आहे ज्याचा क्रॉस सेक्शन हा सर्क्युलर आहे, बरोबर, आणि एक्सियल लोड त्याच्यावरती अप्लाय केलेला आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी डब्ल्यू हा लोड आहे, त्याचा मीन डायमीटर कॅपिटल डी आहे. त्यानंतर पहिली जी फिगर आहे या फिगरमध्ये तुम्ही बघू शकता ॲक्सियल लोडेड हेलिकल स्प्रिंग आहे, आणि दुसऱ्या फिगरमध्ये फ्री बॉडी डायग्राम शोईंग दॅट वायर इज सब्जेक्टेड टू टॉर्शनल शिअर अँड डायरेक्ट शिअर. या ठिकाणी ही जी वायर आहे यातली, एक सिंगल वायर, ही टॉर्शनल शिअर म्हणजे ट्विस्टिंग मुवमेंट या ठिकाणी क्रिएट होणार आहे, बरोबर. आणि ती ट्विस्टिंग मुवमेंट किती असणार आहे? फोर्स इंटू डिस्टन्स. फोर्स काय? डब्ल्यू. डिस्टन्स काय? डी बाय टू. लेट कॅपिटल डी इज द मीन डायमीटर ऑफ स्प्रिंग कॉईल, स्मॉल डी इज द डायमीटर ऑफ स्प्रिंग वायर, स्मॉल एन इज द नंबर ऑफ ॲक्टिव्ह कॉईल्स. ॲक्टिव्ह कॉईल्स म्हणजेच काय, इनॲक्टिव्ह कॉईल्स म्हणजेच काय, हे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. जी इज द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी फॉर स्प्रिंग मटेरियल, डब्ल्यू इज द ॲक्सियल लोड ऑन द स्प्रिंग, अँड टाऊ इज द मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इंड्यूस्ड इन द मटेरियल. स्प्रिंग इंडेक्स सी इज द कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, इट इज अ रेशो. And P is the pitch of the spring coil and delta is the axial deflection of spring. Axial load W tends to produce twisting moment in the wire. Wire मध्ये जी twisting moment तयार होणार आहे याला जो कारणीभूत आहे तो लोड कुठला आहे? W, जो axial act होते. To resist the twisting moment, torsional shear stress tau 1 गेट्स इंड्यूस्ड इन द वायर. जो टॉर्शनल शिअर स्ट्रेस इंड्यूस होणार आहे तो आपण टाऊ वन रिप्रेझेंट करणार आहे या ठिकाणी. द टॉर्शनल मुवमेंट ऑर टॉर्क इज गिवन बाय कॅपिटल टी इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्टन्स, फोर्स डब्ल्यू इंटू डी बाय टू. ऑल्सो कॅपिटल टी इज इक्वल्स टू पाय बाय 16 इंटू टाऊ वन इंटू डी क्यूब. हा जनरल फॉर्म्युला आहे, हा आपला माहिती आहे टॉर्शनल मुवमेंटचा. आपण हा डिझाईन ऑफ शाफ्टमध्ये सुद्धा हा फॉर्म्युला बघितला होता. त्याचा जनरलाइज फॉर्म्युला आहे. आता टी 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 इज इक्वल्स टू दिस, टी इज इक्वल्स टू दिस आहे, म्हणजे आपण ह्या दिस इक्वल्स टू दिस म्हणू शकतोय. इक्वेटिंग द अबोव इक्वेशन्स वी गेट टाऊ वन इज इक्वल्स टू 8wd इंटू पाय डी क्यूब. एक्सेल म्हणजे डब्ल्यू इंटू डी टू इज इक्वल्स टू पाय बाय 16 इंटू टाऊ वन डी क्यूब. इक्वेशन जर तयार केलं त्याच्यावरून आपण टाऊ वन जर कॅल्क्युलेट केलं तर एवढा येणार आहे. आणि हा हे जे इक्वेशन तयार केलं आहे, हे इक्वेशन तयार करत असताना आपण काय अजून केलेलं आहे? निग्लेक्टिंग द स्ट्रेस ड्यू टू कर्वेचर ऑफ वायर, म्हणजे कर्वेचर इफेक्ट जो असणार आहे. वायर जी आहे मित्रांनो लक्षात ठेवा, याला आपण वाऊंड केलेला आहे, बरोबर आहे, गुंडाळी त्याची तयार केलेली आहे आपण. म्हणजेच काय, त्याला कर्वेचर फॉर्ममध्ये आपण आणलेलं आहे. पण या कर्वेचर फॉर्ममुळे सुद्धा काही स्ट्रेसेस इंड्यूस होत असतात, ते या ठिकाणी आपण निग्लेक्ट केलेलं आहे. नंतर आपण ते पुढे बघणार आहे. नेक्स्ट, इन ॲडिशन टू टॉर्शनल शिअर स्ट्रेस टाऊ वन, द फॉलोइंग स्ट्रेसेस आर ऑल्सो इंड्यूस्ड इन द वायर. फर्स्ट वन इज द डायरेक्ट शिअर स्ट्रेस विच इज डिनोटेड बाय टाऊ टू ड्यू टू ॲक्सियल लोड डब्ल्यू अँड स्ट्रेस ड्यू टू कर्वेचर ऑफ वायर. डायरेक्ट शिअर स्ट्रेस टाऊ टू ड्यू टू लोड डब्ल्यू इज गिवन बाय टाऊ टू इज इक्वल्स टू लोड अपॉन एरिया. लोड इज द डब्ल्यू अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन एरिया ऑफ स्प्रिंग वायर इज द पाय बाय 4 स्मॉल डी स्क्वेअर अँड टाऊ टू इज इक्वल्स टू 4 डब्ल्यू अपॉन पाय डी स्क्वेअर. दिस इज इक्वेशन नंबर टू. द रिझल्टंट शिअर स्ट्रेस टाऊ कॅन बी डिटरमाइंड ॲज अल्जेब्रिक सम ऑफ टू शिअर स्ट्रेस टाऊ वन आणि टाऊ टू. जो रिझल्टंट असणार आहे तो टाऊ वन आणि टाऊ टूचं समेशन असणार आहे फ्रॉम इक्वेशन वन अँड टू. पहिलं जे इक्वेशन आपण बघितलं टाऊ वनचं आणि आता दुसरं जे बघितलं टाऊ टूचं, ह्या दोन्हीला आपण इक्वेट करणार आहे. टाऊ इज इक्वल्स टू टाऊ वन प्लस टाऊ टू. देअरफॉर शिअर स्ट्रेस टाऊ इज इक्वल्स टू 8wd इंटू पाय डी क्यू अँड टी टाऊ टू इज द
4w divided by pi d square. Equate these two. After equating, I am going to simplify this. We will get tau is equals to ks into 8wd divided by pi d cube is equals to ks into 8wc divided by pi d square. Okay. आता याच्यात जर बघितलं तुम्ही या ठिकाणी सी म्हणजेच काय डी बाय टू आपण पुट केला आहे म्हणजे डी बाय टू ज्या ठिकाणी त्या ठिकाणी सी पुट केला आहे त्यानंतर ए डब्ल्यू डी पाय डी क्यूब हा जो आहे हा ब्रॅकेटमधून आपण बाहेर घेतला म्हणजे याच्यातून सुद्धा आपण इथनं बाहेर घेतला त्यामुळे इथे इक्वेशन मिळालं आपल्याला तसं सिम्पल इक्वेशन आहे कन्वर्जन या ठिकाणी लिहिलेलं आहे कशा पद्धतीने केलेलं आहे जे वेअर के एस इज द शिअर स्ट्रेस फॅक्टर विच इज 1+1/2c and c is the spring index d by d understand म्हणजे हा d by d जो आहे याच्या ऐवजी आपण काय केला c पुट केला या ठिकाणी म्हणजे एक d आपला कमी झाला तो एक d square या ठिकाणी शिल्लक राहिला आहे हा झाला tau total tau next when the stress due to curvature of wire is to be considered equation 3 is modified as tau is equals to k into 8wd divided by pi d cube means k is equals to 8wc divided by pi d square. This is equation number 4. This equation number 4 is the design equation used to determine various dimensions of spring. Spring che vegvegle dimensions find out karnyasathi design of spring madhe apan equation use karnar ahe 4 numbers equation. It can be termed as design equation for the designing helical spring. वेअर आता हे चार नंबरचं इक्वेशन याच्यामध्ये काय काय बघा के इज द वॉल्स करेक्शन फॅक्टर हा वॉल्स करेक्शन फॅक्टर आपण पुढे बघणार आहे परत आता तो काय असतोय 4c-1 डिवाइड बाय 4c-4 प्लस 0.615 डिवाइड बाय सी के इज अ युनिटलेस क्वांटिटी मीन्स वॉल्स करेक्शन फॅक्टर इज द युनिटलेस क्वांटिटी डब्ल्यू इज द लोड अप्लाइड ऑन स्प्रिंग स्मॉल डी इज द डायमीटर ऑफ स्प्रिंग वायर अँड कॅपिटल डी इज द मीन डायमीटर ऑफ स्प्रिंग वायर and tau is the maximum shear stress induced in the wire. These are the notations used in equation number 4. Next, Wall's correction factor. In order to find the dimensions of spring, the maximum shear stress induced in the wire is considered, which is given by tau is equals to ks into 8wd divided by pi d cube. हे इक्वेशन आपण बघितलं होतं याच्यामध्ये ks म्हणजे काय शिअर स्ट्रेस फॅक्टर और शिअर मल्टिप्लिकेशन फॅक्टर जो किती असतोय 1+1/2c इन अबोव इक्वेशन 1 वी हॅव कन्सिडर्ड टू टाइप्स ऑफ स्ट्रेसेस आता या इक्वेशन 1 मध्ये वरच्या दोन टाइपचे स्ट्रेस आपण कन्सिडर करणार आहे यातला पहिला जो आहे टॉर्शनल शिअर स्ट्रेस आणि दुसरा आहे डायरेक्ट शिअर स्ट्रेस ड्यू टू डायरेक्ट लोड डब्ल्यू इफेक्ट ऑफ कर्वेचर ऑफ कॉइल ऑन स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन आता जी स्प्रिंग आपण घेतलेली आहे ती स्प्रिंग कर्व फॉर्ममध्ये कर्वेचर फॉर्ममध्ये त्यामुळे स्ट्रेसेस इंड्यूस होणार आहेत ते आता आपण या ठिकाणी कन्सिडर करणार आहे तो कर्वेचर इफेक्ट कन्सिडर करणार आहे वी हॅव नॉट कन्सिडर्ड स्ट्रेस इंड्यूस्ड इन द स्प्रिंग ड्यू टू कर्वेचर ऑफ वायर इन इक्वेशन 1 हे पाठीमागचं इक्वेशन आपण बघितलं त्याच्यामध्ये कुठेही आपण कन्सिडर केलेलं नाही आहे कर्वेचर इफेक्ट या इक्वेशनमध्ये मग आता आपण कर्वेचर इफेक्ट कन्सिडर करणार आहे व्हेन अ बार इज बेंड इन द फॉर्म ऑफ हेलिकल कॉइल द कर्वेचर ऑफ कॉइल इन्क्रीजेस स्ट्रेस ऑन इनर साइड ऑफ द स्प्रिंग म्हणजे स्प्रिंग जी आपण कर्वेचर कॉइल फॉर्ममध्ये आहे त्यावेळी जो आतला पोर्शन आहे त्याचा त्याच्यावर स्ट्रेस जास्त असणार आहे अँड ॲट द सेम टाइम कर्वेचर ऑफ कॉइल डिक्रीजेस स्ट्रेस ऑन द आउटर साइड ऑफ द स्प्रिंग बाहेरच्या बाजूला कमी असणार आहे दस द लेंथ ऑफ इनर फायबर इज लेस दॅन द लेंथ ऑफ द आउटर फायबर म्हणजे आतल्या बाजूला कॉम्प्रेशन असणार आहे बाहेरच्या बाजूला हे असणार आहे टेन्शन असणार आहे लक्षात आलं देअरफोर इनर फायबर गेट सब्जेक्टेड टू स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन द इफेक्ट ऑफ स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन इज सेवर अँड कन्सिडरेबली लार्जर फॉर हाय व्हॅल्यूज ऑफ स्प्रिंग इंडेक्स आणि अशा केसमध्ये आपण स्प्रिंग इंडेक्स जे आहे ती कन्सिडर करत असतो मग कर्वेचर इफेक्टमुळे काय होते बघा देअरफोर अ वॉल्स स्ट्रेस फॅक्टर इज इंट्रोड्यूस्ड इन द अबो इक्वेशन 1 पहिलं जे इक्वेशन होतं त्यामध्ये अँड द इक्वेशन इज मॉडिफाईड ॲज टाऊ इज इक्वल्स टू के इंटू 8wd इंटू पाय डी क्यूब वेअर के इज द हॉल्स स्ट्रेस फॅक्टर
और वॉल्स करेक्शन फॅक्टर और स्प्रिंग स्ट्रेस फॅक्टर, यातलं कुठलंही जरी म्हटलं तरी एकच अर्थ आहे त्याचा. आणि तो किती असतोय, 4C-1/4C-4 +0.615/C हा स्टँडर्ड आहे. हा आहे असा कन्सिडर करायचे के ची व्हॅल्यू, लक्षात ठेवा. हे कसं आलं याचा विचार तुम्ही आत्ता करत बसू नका, नंतर तुम्ही ज्यावेळी पुढे डिझाईनमध्ये जास्त काम करणार आहे त्यावेळी तुम्हाला हे लक्षात येईल. डिप्लोमा लेवलला याची गरज नाही आहे आपल्याला, फक्त डिप्लोमा लेवलला जो वॉल्स करेक्शन फॅक्टर आहे तो एवढा असतोय, हे फक्त कन्सिडर करा. लोड जो आहे तो आपण डिनोट करणार आहे डब्ल्यू ना. कॅपिटल डी इज द मीन डायमीटर ऑफ स्प्रिंग, स्मॉल डी इज द डायमीटर ऑफ स्प्रिंग वायर, अँड सी इज द स्प्रिंग इंडेक्स, कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. वॉल्स करेक्शन फॅक्टर इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज कंपोज ऑफ टू सब फॅक्टर्स, के एस अँड के सी. म्हणजे वॉल्स करेक्शन फॅक्टरमध्ये के एस आणि के सी दोन फॅक्टर कन्सिडर केले आहेत. म्हणजेच के इज इक्वल्स टू के एस इंटू के सी. के एस इज द शिअर स्ट्रेस फॅक्टर, के सी इज द शिअर सॉरी स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन फॅक्टर ड्यू टू वायर कर्वेचर इफेक्ट. टू प्लॉट द ग्राफ ऑफ वॉल्स स्ट्रेस फॅक्टर वर्सेस स्प्रिंग इंडेक्स, वी विल पुट द व्हॅल्यूज ऑफ सी ॲज 3, 4, 5, 6, 7 up to 16 इन द इक्वेशन ऑफ वॉल स्ट्रेस फॅक्टर. दॅट इज के इज इक्वल्स टू 4C-1/4C-4 +0.615/C. या ठिकाणी हा जो सी आहे, या सीच्या ठिकाणी आपण 3 पासून 16 पर्यंतच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू पुट केल्या, त्यानंतर के ची जी व्हॅल्यू ऑप्टेन झाली आपल्याला त्या व्हॅल्यूवरून आपण एक ग्राफ तयार केला आहे. तो ग्राफ जो आहे वॉल्स स्ट्रेस फॅक्टर म्हणजे के वर्सेस स्प्रिंग इंडेक्स सी असणार आहे. लक्षात आलं, तो काय बघूया आपण. तर पहिल्यांदा 3 व्हॅल्यू स्प्रिंग इंडेक्सची जर पुट केली तर वॉल्स स्ट्रेस फॅक्टर आपल्याला मिळाला 1.58, 4 जर केला तर 1.4, याप्रमाणे 10 पर्यंत हे आहे. लक्षात आलं, हे 10च्या पुढे सुद्धा असं असणार आहे, पण आपण घेतलंय फक्त 10 पर्यंतच घेतलेलं आहे. टेकिंग स्प्रिंग इंडेक्स सी ऑन एक्स ऍक्सिस, एक्स ऍक्सिसला स्प्रिंग इंडेक्स घेणार आहे, आणि वॉल्स करेक्शन फॅक्टर किंवा वॉल्स स्ट्रेस फॅक्टर जो आहे के, हा आपण घेणार आहे वाय ऍक्सिसला. वी कॅन प्लॉट द ग्राफ विथ द हेल्प ऑफ व्हॅल्यूज ऑफ सी अँड के फ्रॉम द अबोव टेबल. या वरच्या टेबलवर ज्या सी आणि के च्या ज्या व्हॅल्यू आहेत, म्हणजे के म्हणजेच काय, वॉल्स स्ट्रेस फॅक्टर ज्या व्हॅल्यू आहेत, याच्यावर एक ग्राफ तयार केला आहे. तो ग्राफ अशा पद्धतीने असणार आहे, फॉलोइंग ग्राफ शोज द व्हॅरिएशन ऑफ वॉल्स स्ट्रेस फॅक्टर विथ व्हॅरिंग व्हॅल्यू ऑफ स्प्रिंग इंडेक्स. या ठिकाणी जर बघितला वॉल्स करेक्शन फॅक्टर 1, 1.2, 1.4, 1.6, 1.8 या पद्धतीने आहे, आणि इकडं जे आहे हा स्प्रिंग इंडेक्स आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 एटसेट्रा. असं नेचर ना ग्राफ तयार केला आहे. ते याच्यावर आपल्याला लक्षात येतं आहे की वॉल्स स्ट्रेस फॅक्टर जो आहे, हा स्ट्रेस फॅक्टर जर कमी झाला तर स्प्रिंग इंडेक्स जो आहे हा वाढत जाणार आहे, किंवा स्प्रिंग इंडेक्स जर वाढत गेले तर वॉल्स स्ट्रेस फॅक्टर जो आहे तो कमी होणार आहे. असं हा जो ग्राफ आहे वॉल्स स्ट्रेस फॅक्टर वर्सेस स्प्रिंग इंडेक्सचा ग्राफ आहे. ओके, थँक्यू फ्रेंड्स.